जळगाव जामोद तालुक्यामध्ये फिरते न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या तालुक्यामध्ये महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील लोकांना कायद्याचे ज्ञान यावे, तसेच कायद्याविषयी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून जळगाव जामोद न्यायालयाच्या वतीने दिनांक 8 ऑक्टोबर रोजी फिरत्या न्यायालयाचे उद्घाटन न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश घोरपडे साहेब, विशेष दिवाणी न्यायाधीश अज फटाळे साहेब यांच्या उपस्थित आर बी डोळे साहेब यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट करीन, ज्येष्ठ विधितज्ञ ऍडव्होकेट मारोडे साहेब, पंच म्हणून प्राध्यापक भगत साहेब, ऍडव्होकेट पी व्ही वानखडे, ऍडव्होकेट जे डी सावडे, ऍडव्होकेट डी वाय गवांदे, ऍडव्होकेट स्वप्नील राजपूत, ऍडव्होकेट झाकीर साहेब, ऍडव्होकेट अभिमन्यू वाघ इत्यादींचा चमू ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांना कायद्याचे ज्ञान देतील, तसेच लोकांचा पैसा व वेळ वाचवावा म्हणून हे न्यायालय गावामध्येच अनेक प्रकारचा निपटारा सुद्धा करतील. त्यामुळे ह्या द्वारपोच कार्यक्रमाचा सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे. भारतामध्ये ग्रामीण जनतेला त्यांच्या गावामध्ये न्याय मिळावा, त्यांचा खर्च वाचावा, त्यांचा वेळ वाचावा म्हणून महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आणि माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात फिरते लोक अदालत फिरत आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे फिरते लोक अदालत 13 तहसीलमध्ये फिरणार आहे आणि त्या योगे जनतेचे अनेक दिवाणी व फौजदारी खटले निकाली निघतात, लोकांचा त्रास वाचतो आणि हे न्यायालय त्यांच्या गावात जाऊन तिथे न्याय देतं आणि प्रयत्न करतं की त्यांना जास्तीत जास्त वेगवेगळ्या कायद्याची दिवाणी फौजदारी महिला कौटुंबिक हिंसाचार कायदा ज्येष्ठ नागरिक कायदा विद्यार्थ्यांचे बालमजुरांचे कायदे या विविध कायद्यांची माहिती आपण त्यांच्या गावामध्ये जाऊन देतो. ह्या कामी सर्व कर्मचारी वकील मंडळी आणि पत्रकारांचं चांगलं सहकार्य आहे. ही योजना अतिशय चांगली आहे. याद्वारे आतापर्यंत खेड्यामध्ये जाऊन अनेक केसेसचा निपटारा होतो आणि जनतेला कायद्याचं ज्ञान मिळतं, त्यामुळे ही योजना अतिशय चांगली आहे. या योजनेला सर्वांनी सहकार्य करावं असं मी आवाहन करतो.